नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला कुसुमाग्रज यांची चार होत्या पक्षिणी त्या ही कविता ऐकवणार आहे। ऐका मित्रांनो, चार होत्या पक्षिणी त्या रात होती वादळी, चार कंठी बांधलेली एक होती साखळी, दोन होत्या त्यात हंसी राजहंसी एक ती, आणि एकीला कळेना जात माझी कोणती, बाण आला एक कोठून जाय बंदी हो गळा, सावलीला जाण आली जात माझी कोकिळा, कोकिळेने काय केले गीत झाडांना दिले, आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले, ती म्हणाली एकटी मी राहिले तर राहिले, या स्वरांचे सूर्य झाले यात सारे पावले। कवी कुसुमाग्रज। मित्रांनो, कुसुमाग्रज यांची दुसरी कविता क्षितिजाचे तट फोडून धावे। क्षितिजाचे तट फोडून धावे अश्व सनातन मार्गावरती, पाय तळी चुरल्या काळाचा चुरा पथावर उडतो भवती, रवी शशीचे परजीत पलिते स्वारतयावर बसला आहे, अश्व न जाणे स्वार न जाणे प्रवास कुठला कसला आहे। कवी कुसुमाग्रज। मित्रांनो, कुसुमाग्रज यांची तिसरी कविता हळूच या हो हळूच या। हळूच या हो हळूच या, गोड सकाळी ऊन पडे, दवबिंदूंचे पडती सडे हिरव्या पानातून वरती, येऊनी फुललो जगती, हृदये अमुची इवलीशी परिगंधाच्या मधिराशी, हासून डोलून देतो उधळून सुगंध या तो सेवाया, हळूच या पण हळूच या, कधी पानांच्या आड दडू कधी आणू लटकेच रडू, कधी वाऱ्याच्या झोताने डोलत बसतो गमतीने, तरे तरेचे रंग किती अमुच्या या अंगावरती, निर्मल सुंदर अमुचे अंतर या आम्हाला भेटाया, हळूच या पण हळूच या। कवी कुसुमाग्रज। मित्रांनो, या तिन्ही कविता तुम्हाला कशा वाटल्या नक्की कळवा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।